Hi friends, good morning. तर आज आहे आमचा इथे सुवासिनींचा कार्यक्रम. तर जेवण आहे पुरणपोळीचा स्वयंपाक चाललेला आहे. तर आमच्या इथे आषाढ महिन्यात देवाला म्हणजे लक्ष्मी आईच्या देवाला नैवेद्य वगैरे करतात व सुवासिनींचा कार्यक्रम आहे. तर हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू पहा, तुम्हाला नक्की आवडेल. आता मी पोळ्यासाठी पीठ मळून घेतलेलं आहे आणि गुळवणी करून ठेवलेली आहे. आता मी कुरडई तळून घेते. पॅनमध्ये तेल ओतून कुरडई घेते तळून. सगळ्या कुरडई अशाच प्रकारे तळून घेते. याआधी आम्ही भात आणि डाळ शिजून ठेवली होती. सासूबाईंनी पुरण वाटून ठेवलेलं आहे. तोपर्यंत झालेल्या आहेत माझ्या कुरडई तळून. आता मी भजी तळून घेतलेली आहे त्याच पॅनमध्ये. अशाच प्रकारे सगळी भजी तयार करून झालेली आहे. त्यानंतर मी घेतलेलं आहे वाटण काढून आमटीसाठी. आमटी टाकते मी फोडणीला. आमटी टाकलेली आहे मी फोडणीसाठी. त्यानंतर मेथीची भाजी. मेथीच्या भाजीशिवाय देवाला नैवेद्य दाखवत नाहीत. मेथीची भाजी नैवेद्यासाठी लागतेच. तर मेथीची भाजी झालेली आहे. त्यानंतर मी घेतलेल्या आहे पोळ्या. पोळ्या करून घेते मी. अशाच प्रकारे माझ्या पोळ्या झालेल्या आहे सर्व करून. झाल्यात सर्व पोळ्या करून. आता नैवेद्याचं ताट केलं. सर्वात प्रथम देवाला नैवेद्य दाखवला घरातल्या देवाला आणि नंतर बाकीच्या देवांना. तोपर्यंत बायका आल्या होत्या सुवासिनी जेवण्यासाठी. सासूबाईंनी सर्व सुवासिनींना हळदी कुंकू लावून घेतलं. त्यानंतर मी सर्वांच्या ताटांच्या पाया पडून घेतलं. त्यानंतर जेवण्यासाठी सुरुवात केली सर्वांनी. तर फ्रेंड्स, हा ब्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.